पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर मनमानीचा आरोप करत महसूल कर्मचारी व तलाठ्यांनी दिनांक 25 ऑगस्ट पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दिनांक 6 जुलै रोजी राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यावर पारनेर तालुक्यामध्ये यासाठी यशस्वी नियोजन केल्याबद्दल तहसीलदार देवरे यांनी मनोरंजन व तिसऱ्या लाटेच्या अगोदर सर्वांसाठी गेट टुगेदरचे आयोजन केले होते. यामध्ये मॅडमने 2 वर्ष केलेल्या मनमानीला वैतागून महसूल कर्मचाऱ्यांनी अंताक्षरीमध्ये अक्षरशः मॅडमसोबत गाणी म्हणत आनंद लुटला. त्यानंतर स्वादिष्ट जेवणावर ताव मारला. आता याला तहसीलदारांची मनमानी म्हणायची की कर्मचाऱ्यांबद्दल असलेली आस्था व प्रेम? खरंच त्रास व मनमानी असती तर एवढी मोठी गर्दी झाली असती का? पहा बातमी सविस्तर. पारनेर तालुक्यामधून चांगली चौकशी झाली आहे. कालच काही प्रॉफिट रिव्ह्यू केलं, आज मॅडम घेतले. इलेक्शनच्या काळात कमीत कमी 5000 वेळा म्हणले असतील त्याचे प्रवीण हे जगनकारे चव्हाण के नाही तसं नाही प्रेशर मुळे ते बाबा प्रवीण वगैरे बाबा हे व्यवस्थित आपले 365 केंद्र आहे ते मिस नियाडे निमवले 363 मस्त बाबा हे पगरे बाबा ए बाबा मी चाललो त्यावेळेस कोण होते आउटर साहेब होते मी चाललो सचिन भाऊ ते मला जो कब आएगी तू. ऍक्च्युली हे गाणं आधी म्हणायला होतं आणि माझ्या बायकोचं निकनेम पण राणी आहे त्यामुळे तिला डेडिकेट करतो. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई ऋतु मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया चलिया तू चलिया. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई ऋतु मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी. कशान भूंदी कशान भूंदी आसांदू भाई पुनूदी रेशमी दुख्यान नाली कशान भूंदी मस्तानी बदबूश की जाए मुझे डोर कोई खींचे तेरी ओर ले जाए. आता तो मजा सगळ्यांना. ब्यूरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.